आजही 24 तास एक पाऊल पुढे। आजचं बातमीपत्र वेगळं आहे, खास आहे, आणि का ते वेगळं सांगायची गरज नाही। आज आपल्या बरोबर आपल्या समोर बातम्या घेऊन आलेले आहेत स्मिता तळवलकर। आता यांची वेगळी ओळख काय करून द्यायची? यांना वृत्त निवेदिका म्हणायचं, यांना अभिनेत्री म्हणायचं, यांना दिग्दर्शक म्हणायचं, काय यांना निर्माती म्हणायचं? अशा सगळ्या विभागांमधनं त्यांनी चोखपणे काम केलेलं आहे। 72 म्हणजे 1972 ते 1979 वृत्त निवेदन त्यांनी केलेलं आहे दूरदर्शनवर। फक्त वृत्त निवेदन त्यांनी केलं नाही, तर त्यांनी त्यानंतर जर्नालिझम सुद्धा केलं, म्हणजे साधारण 75 मध्ये त्यांनी जर्नालिझमचा कोर्स सुद्धा केला। वृत्त निवेदक याला स्टार व्हॅल्यू ज्यांनी कोणी आणली असेल तर त्या प्रभावळीमध्ये पहिलं नाव आहे स्मिता तळवलकर। स्मिता, ते बातम्यांना सुरुवात करूया। जवळजवळ 24 वर्षांनी पण सुरुवात करूया। नमस्कार, मी स्मिता तळवलकर, 9 बातम्यांमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। झी 24 तास एक पाऊल पुढे।